मंगलवार को पत्रकारों से बात करते हुए आमदार परिणय फूके ने कहा कि बीते दो सालों से वो धान घोटाले की जांच की मांग कर रहे हैं। इस बारे में एक कमेटी भी गठित की गई थी, लेकिन कोई निर्णय नहीं निकला। वही उन्होंने आरोप लगाया कि इस घोटाले में छोटे से लेकर बड़े मंत्री तक हर कोई शामिल है। साथ ही उन्होंने इस मामले में मुख्यमंत्री से जल्द कार्रवाई की भी मांग की। चौकशी की घोषणा झाली, सीबीआई की मागणी झाली, आता ज्या पद्धतीने तथ्य समोर येत आहे, काय मागणी आपली आहे, खास करून मंत्री पडवी यांच्या बघा असं आहे, मी या संदर्भात दोन वर्षापासून या धान घोटाळ्याची चौकशी करण्याकरता मी मागणी करतोय। याच्या संदर्भात पुष्कळ सारे पुरावे सुद्धा मी दिलेले आहे। राज्य सरकार ज्यावेळेस कारवाई करत नव्हती त्यावेळेस मी केंद्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाला या संदर्भात तक्रार केली। अन्न व नागरी पुरवठाच्या विभागाच्या माध्यमातून इथे एक टीम पाठवण्यात आली, त्या टीमने जवळपास 100 सॅम्पल 111 सॅम्पल त्या टीमने जप्त केले। त्या 111 सॅम्पल ज्यावेळेस टेस्टिंग केली, त्याची लॅब टेस्टिंग केली, त्यावेळेस 111 पैकी 111 सॅम्पल हे फेल निघाले। हे त्यांनी शेरा लिहून दिला, त्याच्यावर पत्र लिहिलं राज्य सरकारला की हे नॉट फिट फॉर ह्युमन कन्झम्पशन आहे। आणि त्या त्या जे गोडाऊन्स आहे, जिथनं हे सॅम्पल केले, ज्या ज्या मिलर्सचा हा माल आहे, ज्या ज्या धान खरेदी केंद्राचा हा माल आहे, यांच्यावर सगळ्यांना ब्लॅकलिस्टिंगची कारवाई करावी आणि या सगळ्यांवर FIR करावं असं केंद्र सरकारचं एक पत्र सुद्धा राज्य सरकारला आलेलं आहे। राज्य सरकारने हे पत्र देऊन जिल्हाधिकाऱ्याला पत्र दिलं आहे। त्यानंतर या सरकार समिती एक अहवाल तयार करण्यात आला, त्या अहवालावरही हा भ्रष्टाचार झाला आहे त्यांनी कबूल केलेला आहे। त्यात त्यांनी जवळपास जो पेरा कृषी विभागाचा जो पेरा दर्शवला आहे की वार्षिक पेरा जो दर्शवलेला आहे तो 1.5 लाख क्विंटलचा आहे, आणि त्याच भागातनं जवळपास 2,82,000 क्विंटलची खरेदी आदिवासी विभागाच्या माध्यमातून झालेली आहे। 84 सातबारे असे आहेत जे सापडलेले आहेत, म्हणजे याच्यापेक्षा कितीतरी मोठा हा घोटाळा आहे, पण 84 सातबारे असे आहेत जिथे ॲक्च्युअल व्हेरिफिकेशन त्या टीमने केली, राज्य सरकारने केली, तर तिथे शेतीच होत नाही, तिथे पाण्याची कुठेही सोय नाही, अशा जागेवरचे सातबारे जोडून सुद्धा खरेदी दर्शवलेली आहे। असे एक नाही, अनेक प्रकारचा भ्रष्टाचार यांनी केलेला आहे। धान खरेदीचा ग्रेडरपासनं, म्हणजे एका धान खरेदी केंद्रापासनं त्या ग्रेडरपासनं तर मंत्रालयाच्या उच्च अधिकाऱ्यापर्यंत हा घोटाळा सगळे संबंधित आहे। या घोटाळ्याच्या संदर्भात सगळे पुरावे निशा मी मंत्री महोदय जे KC पाडवीजी यांनाही दिलं, पण त्यांनी कुठेही कारवाई करण्यास म्हणजे असमाधानकारक त्यांनी उत्तर दिले। त्यानंतर ते मला भेटणंसुद्धा त्यांनी मला भेटसुद्धा दिली नाही। अधिवेशनातही हा या संदर्भात प्रश्न उचलला, पण कुठेही त्यांनी भेट दिली नाही। पण त्यांनी आज असं केलं आहे की त्यांनी त्या विभागात ज्या अधिकारी त्यावेळेस दोषी जे अधिकारी होते त्यांची बदली करण्यात आली, सोपान सांबरे म्हणून त्यांना बदली त्यावेळेस केली होती, त्यांना आज परत त्याच जागेवर रुजू केलेला आहे। आणि एकीकडे या संदर्भात एक कमिटी परत जिल्हाधिकाऱ्यांनी कमिटी बसवलेली या सगळ्याचा इन्क्वायरी करण्याच्या संदर्भात त्यात SP जे गोंदिया जिल्ह्याचे SP आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी नेमण्यात आली आहे। 5 सदस्यीय कमिटी आहे, पण आज 10 महिने लुटून सुद्धा या कमिटीचा कुठेही अहवाल आला नाही, कोणतीही रिपोर्ट या संदर्भात सादर झाली नाही, आणि जो दोषी अधिकारी यांना परत त्या जागेवर बसून कुठेतरी हे सगळं गुंडाळण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे। आणि म्हणूनच मी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना विनंती केली, KC पाडवे यांना आपण